Today we are going to start new point from superposition of waves, that is properties of progressive wave. तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपण वन बाय वन स्टडी करणार आहे. पहिली प्रॉपर्टी आपण बघूया, तर प्रोग्रेसिव वेव म्हणजे काय हे तुम्ही बघितलेलं आहे. तर प्रोग्रेसिव वेव म्हणजे जी वेव कंटिन्युअसली मीडियम मधून पास होत असते विदाउट एनी चेंज ऑफ फॉर्म. त्याचा फॉर्म हा मीडियम मधून पास होत असताना चेंज होत नाही, म्हणजेच पार्टिकल एका पार्टिकल कडून दुसऱ्या पार्टिकल कडे एनर्जी ट्रान्समिट करत असताना ते व्हायब्रेट होत असतात. म्हणजे जेव्हा डिस्टर्बन्स त्या मीडियम मध्ये प्रोड्यूस होतो तेव्हा पार्टिकल्स त्यांची एनर्जी एकाकडून दुसऱ्याला देतात. तर इथे ज्यावेळी व्हायब्रेशन परफॉर्म केलं जातं तेव्हा त्याचा जो टाईप आहे तो सारखाच राहतो, त्याचा जो फॉर्म आहे तो सेम राहणार आहे. ज्यावेळी पार्टिकल्स त्यांच्या मेन पोझिशनच्या अबाउट व्हायब्रेट होतात त्यावेळी त्यांची मोशन ही सिंपल हार्मोनिक मोशन असेल. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आहे, तर सगळे जे पार्टिकल्स आहेत त्या मीडियम मध्ये त्यांना सेम अँप्लिट्यूड पीरियड आणि फ्रिक्वेन्सी असेल. अँप्लिट्यूड इज नथिंग बट मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स मेन पोझिशन. मेन पोझिशन पासून ते जे डिस्प्लेसमेंट असेल त्याला आपण काय म्हणतो अँप्लिट्यूड. त्याच्यानंतर पीरियड म्हणजे टाइम टेकन टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. एक ऑसिलेशन कम्प्लीट होण्यासाठी लागणारा जो टाइम आहे त्याला पीरियड म्हणतात. आणि एका सेकंदामध्ये जेवढे ऑसिलेशन परफॉर्म केले जातील त्याला आपण काय म्हणतो फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी असेल द फेज चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर. फेज म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन. ज्यावेळी पार्टिकल्स ऑसिलेट होतात त्यावेळी प्रत्येकाची पोझिशन प्रत्येक पार्टिकलची फेज ही डिफरंट असू शकते, म्हणजे एका पार्टिकल कडून दुसऱ्या पार्टिकल कडे ही फेज ही काय केली जाते चेंज केली जाते. चौथी प्रॉपर्टी असेल नो पार्टिकल रिमेन्स परमनंटली ऍट रेस्ट. म्हणजे कुठलाही पार्टिकल परमनंटली स्टेशनरी राहत नाही. तर जर एक्स्ट्रीम पोझिशन असेल तर दोन्ही बाजूला एक्स्ट्रीम पोझिशन असणार आहे, एक म्हणजे राईटला एक म्हणजे लेफ्टला. तर या दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशनच्या ठिकाणी तो काही वेळासाठी स्टेशनरी राहू शकतो, म्हणजेच पार्टिकल रिमेन्स मोमेंटरीली ऍट रेस्ट ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला मात्र तो मोमेंटरीली रेस्टला असेल. देन वी कन्सिडर अनदर प्रॉपर्टी, दॅट इज फिफ्थ प्रॉपर्टी. द पार्टिकल अटेन्स सेम व्हेलॉसिटी व्हेन दे पास थ्रू देअर मेन पोझिशन. ज्यावेळी पार्टिकल्स हे मेन पोझिशन पासून पास होतात तेव्हा ते सेम व्हेलॉसिटी त्यांना असते, म्हणजे कोणताही पार्टिकल जेव्हा मेन पोझिशन पासून पास होईल तेव्हा त्यांची व्हेलॉसिटी ही सेम असेल. त्याच्यानंतर सिक्स प्रॉपर्टी असेल ड्युरिंग द प्रपोगेशन ऑफ वेव एनर्जी इज ट्रान्सफर्ड नॉट मॅटर. तर काल आपण इंट्रोडक्शन मध्ये पण हे बघितलेलं होतं, फक्त व्हायब्रेशन मध्ये एनर्जी ट्रान्सफर केली जाते. मॅटर म्हणजे पार्टिकल्स हा एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे जात नाही, तर फक्त तो एनर्जी ट्रान्समिट करतो. त्याच्यानंतर सेवन्थ प्रॉपर्टी असेल वेव प्रपोगेट होत असताना काही त्याला व्हेलॉसिटी असणार आहे आणि ही जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी त्या मीडियमच्या प्रॉपर्टीज वरती डिपेंड असेल. म्हणजे वेगवेगळे मीडियम असतील तर त्यावेळी वेवची व्हेलॉसिटी ही डिफरंट असेल. त्याच्यानंतर एट प्रॉपर्टी आहे प्रोग्रेसिव्ह वेव्स आर टू टाइप्स. तर प्रोग्रेसिव्ह वेव्स ह्या दोन टाइप्सच्या असतात, एक म्हणजे ट्रान्सवर्स आणि दुसरी म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्स. तर ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडनल वेव्स म्हणजे काय हे लास्ट इयर पण तुम्ही स्टडी केलेलं आहे, इथे पण आपण बघूया. ती प्रॉपर्टी तुम्हाला इथे लिहिता येईल. तर ट्रान्सवर्स वेव मध्ये पार्टिकलचं जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन हे त्या वेव प्रपोगेशनच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असतं. आणि जर लॉन्जिट्युडनल वेव असतील तर त्यामध्ये पार्टिकलचं व्हायब्रेशन हे वेव प्रपोगेशनच्या डायरेक्शनला पॅरलल असेल. आता इन केस ऑफ ट्रान्सवर्स वेव देअर इज प्रोडक्शन ऑफ क्रस्ट अँड ट्रफ्स अँड इन केस ऑफ लॉन्जिट्युडनल वेव देअर इज प्रोडक्शन ऑफ कॉम्प्रेशन्स अँड रेरिफॅक्शन्स अलॉंग
द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव. तर ह्याच्यामधल्या मिनिमम तुम्हाला 6 तरी प्रॉपर्टीज यायला पाहिजे, मॅक्झिमम सगळ्या यायला पाहिजे, तर या व्यवस्थित प्रॉपर्टीज तुम्ही करायच्या. त्याच्यानंतर लास्ट प्रॉपर्टी आहे, बोथ वेव्स म्हणजे ट्रान्सवर्स लॉन्जिट्युडनल किंवा मेकॅनिकल वेव्स असतील, या सगळ्या वेव्स या सॉलिड मधून पास होतात, फक्त लॉन्जिट्युडनल वेव ही फ्लुइड मधून पास होऊ शकते. तर ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडनल वेव्स असतील तर ह्या दोन्ही वेव्स ह्या काय होऊ शकतात, तर सॉलिड मधून पास होऊ शकतात. ओनली लॉन्जिट्युडनल वेव ही काय होते, तर फक्त फ्लुइड मधून पास होते. याचाच अर्थ काय, लॉन्जिट्युडनल वेव ही सॉलिड आणि फ्लुइड्स दोन्ही मधून पास होऊ शकते, फक्त ट्रान्सवर्स वेव ही सॉलिड मधून पास होते.